दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भातली दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. बारावीची परीक्षा लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान पार पडेल तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान घेण्यात येतील. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, 10वी 12वीच्या लेखी परीक्षा जी तारीख जाहीर झालेली आहे, थोडक्यात या ऑफलाईन होणार आहेत परीक्षा? दहावी बारावीच्या लेखी परीक्षा जाहीर झालेल्या आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलमध्ये होणार आहे तर बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 7 एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार आहे. शाळा ही बऱ्यापैकी वेळेत सुरू झालेल्या आहेत. 10वी 12वीचे वर्ग राज्यात अनेक ठिकाणी सुरू आहेत ऑफलाईन आणि त्यानंतर आता त्यांच्या परीक्षांची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, 10वी 12वीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, काय अधिक माहिती? हेमाली, खरं तर यापूर्वी शिक्षण विभागाने ठरवलं होतं की लवकर तारखा जाहीर करायच्या, जेणेकरून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची मानसिक तयारी होईल परीक्षा देण्यासंदर्भात. आता आजच या संदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केलेली आहे आणि 10वी 12वीच्या लेखी परीक्षांची आणि तोंडी परीक्षांची तारीख जाहीर केलेली आहे आणि यावेळी या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत. लेखी परीक्षा होणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने असणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार नाहीत असं शिक्षण विभागाने आणि शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ज्या तारखा जाहीर झाल्या त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा आहे ती 4 मार्च ते 7 एप्रिल या दरम्यान होणार आहे, तर 10वीची जी लेखी परीक्षा आहे ती परीक्षा त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आणि ज्या तोंडी परीक्षा होणार आहेत त्या तोंडी परीक्षा 12वीची 14 फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि 3 मार्चला संपणार आहे, तर 10वीची तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारीला सुरू होऊन 3 मार्चला संपणार आहे. म्हणजे आता 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसमोर या तारखा कधी जाहीर होतील हा प्रश्न होता. त्यांचे जे बालक आहेत त्यांच्यासमोर प्रश्न होता की 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होतील, तर त्यांची चिंता एक प्रकारे शिक्षण विभागाने आज दूर केली. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय बोलतात ते ऐकूया. दीपक, 10वी आणि 12वीच्या परीक्षा संदर्भामध्ये संवाद साधण्यासाठी बोलत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओमिक्रॉन संदर्भामध्ये आपण सातत्याने मॉनिटरिंग करत आहोत आणि हे करत असताना 10वी आणि 12वी हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं वर्ष असतात आणि या परीक्षा कशा होणार, कधी होणार या संदर्भामध्ये सातत्याने आमच्याशी विचारणा होत असते आणि आज या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच मी या ठिकाणी आलेले आहे की आपल्या माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 10वी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 12वीच्या परीक्षा संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती अवगत करण्यासंदर्भात मी बोलत आहे. 12वीची जी परीक्षा असेल ती परीक्षा लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. त्याचबरोबर इयत्ता 10वीची जी परीक्षा आहे, जी लेखी परीक्षा आहे, ती 15 मार्च ते 18 एप्रिल या काळामध्ये होणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे